पीऊ? घे बाळा खाऊन घे घे बर सर मी खाऊ घालते घे पटपट पीऊ तुझा अभ्यास चांगला होतोय ना नाही म्हणजे आता ऋतिकचे राडे झाले त्यात आता निशूच आहे असं तू काळजी करू नकोस हा टेन्शन नाही घ्यायचं मस्त अभ्यास कर दरवर्षी सारखे चांगले मार्क मिळतील ना तुला हा चांगलेच मार्क मिळाले पाहिजे घे सर खाऊन घे पटपट नको मम्मी मी निघते उशीर होतोय मला अगं असं कसं निघतेस खाऊन घे ना आधी अगं खरंच नको उशीर होतोय मी निघते सर असं काय इकडे तू निशाला भेटलीस बोललीस तिच्याशी नाही आज पेपर संपला की बोलते ना हा नको खरंच नको मम्मी मला उशीर होतो मी निघते हा बाय बाय पियू पियू किती घाई करतेस धड खाल्लं सुद्धा नाही या पोरीचं लक्ष कुठे असताना काय कळतच नाही मला नाही पण माझी पियू चुकीचं नाही वागणार मंगळसूत्र कोणाचं आहे बोल की आईच आहे दादांनी नवीन केलंय तिच्यासाठी हा का नवीन दिसतय खरं तुला काय वाटलं मी लग्न केलं नाही नाही असलं काही पण नाही वाटलं मला मी लग्न केलं असत तर तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन आली असती की तू निशा अगं तू लग्नासाठी पळून गेली असती ना ते लई झाक झालं असत असं सिनेमात दाखवतात ना हिरोईनी वाणी तसली तू कशासाठी पळाली तर अभ्यास येत नाही मग ग इकडं कुणाला शिकून मोठा ऑफिसर व्हायचंय आता माझ्याकडेच बघ मी 10वीपर्यंत शाळा केली आणि मग शाळेला टाटा बाय बाय आता शाळा दिसली जरी ना तरी मी रस्ता ओलांडून पलीकडच्या रस्त्याने जाते तुला नाही कळणार परीक्षेचं टेन्शन पेपर हातात आला ना तर मला आई दादाच दिसतात तुझं बरं आहे तुला विचारणार कोणी नाहीये ना सॉरी सॉरी चुकलं माझं तुला हर्ट नव्हतं करायचं मला नाही काही नाही ठीक आहे सवय मला आहे असलं ऐकायची लहानपणापासून ऐकते ना खरं सांगू निशा तुम्हाला आई बाप आहेत ना पण खूप नशिबवान आहे तुम्ही केवढं मोठं नशीब आहे ना तुमचं तुम्हाला नाही माहिती जा आवर आहे मी काय पप्पा पोराची काळजी आहे का नाही तुम्हाला पोराचा खिसा खाली झालाय भरा जरा जगड भरू का खिशात तुझा बाप काय सोन्याच्या खाणीचा मालक वाटला खिसे भरा बघा पगार तर होऊ दे पगार तुमचा पगार नाही झाला तरी तुमच्याकडे पैसे आहेत माहित ना मला तुला काय माहिती माझ्याकडे पैसे आहेत की नाही ते आपण पण तुमचंच पोर घ्या पप्पा चपटी आणि पैसे कुठे लपून ठेवताना आपल्याला बरोबर माहिती आहे कामाचं बघ ना कामात फक्त बघतोय ना द्या ना उशीर होतो मला बोलू नको चल एवढे पैसे पप्पाकडे काहीतरी झोल आहे जासुसी करायला पाहिजे आपण पण ऋतिक शिंदे खबर काढणार पप्पा निशा ऐक ना ती आपली शैनाज आहे ना तिची तब्येत बिघडली आहे मला सकाळीच कळलं
मी जाऊन तिला भेटून येऊ का? एका तासात येते. हो जा ना तू, काही प्रॉब्लेम नाही, जा तू. नाही नको, तुझ्या आईनं मला तुझ्यासोबत इकडंच थांबायला सांगितलं. अगं मी राहीन एकटी, तू जा. शैनाशची तब्येत बरोबर नाहीये ना. तू जा, मी थांबे. नक्की ना? हो जा, एका तासात येते. मी हो 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 आरामात. हा हॅलो कुणाल. मी काय करू यार, मला खूप एकटं पडल्यासारखं झालं. पण मी आपलं लग्न आता जास्त वेळ नाही लपवू शकत. किती दिवस लपवू मंगळसूत्र? मला भेट ना आत्ता. आत्ता? आत्ता कशी येऊ? ती गुंजन मसली होती ना इतका वेळ. नशीब तासाभरासाठी बाहेर गेली म्हणून तुला फोन तरी करता आला. बेबी डॉल ये ना. नाही नाही रे सोन्या, आता कशी येऊ? बेबी डॉल तू माझ्यासाठी एवढं नाही करणार? बर चल येते, पण फक्त अर्धा तास. कोणाला कळायच्या आत मला परत यायला हवं. ओके बेबी डॉल ये, मी वाट बघतोय. हा चल भेटू, बाय. तुझ्या नवीन नोकरीचं काही झालं का? कुठे मिळते का? नाही म्हणजे बऱ्याच ठिकाणी अप्लाय केला असेल ना? हो एक जॉब आहे जो मी घरून करू शकेन. हो गुड. घरून का रे? अनिता माझं टिफिन. हा म्हणजे मला नियावरती लक्ष ठेवता येईल ना. हल्ली तिचा अभ्यासामध्ये दुर्लक्ष होत चाललंय. नाही खरं तर तिचा अभ्यास मीही घेतला असता, पण काय यांच्या नवीन नवीन गोष्टी मला काही कळत नाहीत आणि खूप वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अप्पा तुम्ही त्यात पडूच नका ना, तिला फक्त टीव्ही पासून दूर ठेवा. काय तुम्ही दिवसभर टीव्ही बघता ना, ती टीव्ही समोर येऊन बसते, नाहीतर एरवी मोबाईल किंवा टॅब. बर आम्ही आमचा टीव्ही पण कमी करू. आणि आता टाइमपास पुरे, स्टडीज वर कॉन्सन्ट्रेट करायचं. 10th मध्ये 90% पेक्षा जास्त पर्सेंटेज हव्यात मला, तरच फ्युचर आहे. झाला डबा. मम्मा मला खूप ओरडते, सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास, मला नाही खायचं आता. निया निया ताई तुम्ही थांबा, मी बघतो. ते द्या माझ्याकडे. निया 10th मार्कांची आतापासून काळजी. मुलांवर आपल्या अपेक्षांचं ओझं किती लादायचं याला काही मर्यादा आहे की नाही? आजी मी पण असंच करत असेन का हो? म्हणजे पिऊला सारखं काहीतरी बोलून तिला मी घाबरवत तर नसेन ना? अनिता अगं अपेक्षा ठेवणं आणि अवास्तव अपेक्षा ठेवणं यात फरक असतो, माणसाला तो कळला पाहिजे. निशा कुठे आहेस? मी कुठे असणार? मी घरी आहे. तुम्हाला घरीच बसायला सांगितलं होतं ना, मग मी काय कुठे बाहेर फिरायला जाणार? गुंजन आहे ना तिथे. तुला प्रत्येक गोष्टीत एवढी शंका येत असेल तर तूच बसायचंस ना इथे. अगं मी फक्त गुंजन आहे ना एवढंच विचारलं ना. देऊ का तिला फोन? तू तिच्याशी बोलून खात्री पटवून घे. एक मिनिट. गुंजन गुंजन इथे बोल. आयशी अगं ऐक तरी निशा, मला असं नाही म्हणायचं की तू खोटं बोलते म्हणून. मी फक्त विचारलं ना. हे बघ आता जास्त डोसकं फिरून घेऊ नको स्वतःच. हा जेवून घे, मी येते नेहमीच्या टायमाला. हा ठेव. हो बाय. पडाल
तुला काय करायचं? तुला कोणी सांगितलं चौकशा करायला? ए माझ्यासमोर जास्त तोंड न चालवायचा. अंबिका काकू बोलले ना घरात बसायला, चल गाडी. मला औषध आणायला जायचं, मला बरं नाही वाटत. असं आहे का? ते मला लिहून दे, मी घेऊन येतो. तू घरी जा चल. तुला कसं सांगू, बायकांचं औषध येते, मलाच जायला पाहिजे. चल मग आपण दोघं जाऊया त्या बाजूच्या मेडिकल वाल्याकडे. चल. मी जाईन ना, तू कशाला त्रास करून घेतो? बोललो ना मी पण येणार. चल. अरे चाल. पटलं ना तुला मला मेडिकल मध्ये जायचं होत? हे बघ निशा, आपण ना तुझ्यापेक्षा पण लय मोठा झोल मास्टर आहे. हे असली नाटक ना आपल्या समोर नाही करायची, समजला? चला. हे काय, तू आता वॉचमॅन सारखा इकडेच उभा राहणार आहे? मी नाही जाणार यार कुठे. नाही जाणार ना? नाही. बघा. हा हा बघा. हा पण मी इथे थांबलो तर काय प्रॉब्लेम आहे? पण जा ना तुझ्या घरी. नाही जाणार ना. हे बघ निशा, आपल्याला उल्लू नाही बनवू शकत. आपण पण लय पौचवी चीज आहे. तू किती पण बॅकअप एकी कर, आपल्याला बुद्धू नाही बनवू शकत. चेहऱ्याकडे बघूनच कळत दाल में कुछ काला है. मग बस इथे दिवसभर. दिवसभर है? दिवसभर बसायला मला काम धंदे नाही ना. आपण तर जाणार पण तुला बाहेर नाही येऊ देणार. चाल. रितिक दरवाजा उघड यार. गप बसायचा. रितिक बाय. खिडकी उघडी ठेवली काय? हवा पाणी आत यायला. हे घे तुकाराम, मस्त पैकी थंडा मारू घे. अरे तुझ्या इतकी तुझ्या पोरीची आम्हाला पण काळजी होती की विठ्ठलाच्या कृपेने सुखरूप परत आली, हे फार चांगलं झालं. कसली काळजी करतोस, घे तुकाराम. मारलं रे मी तिला, तोलाच सुटला माझा. प्रेमानेच समजून सांगायला पाहिजे होत. खरंय लहानपणी कधी बोट नाही लावलं तिला, पर अशी घरी आली, दारात बघितलं आणि हात उचलला गेला. अरे परीक्षेच्या भीतीनंच पोरगे पळाले होते ना, मग कशाला एवढं चिडायचं? पोरीची इज्जत काचेवानी असती, एकदा तडकली की तडकली. त्या दिवशी माऊली तुम्ही निशाताईंना बघायला आला होतात, त्या दिवशी मान खाली घालायला लावली तिने. दोन तीन दिवस आता जाऊ दे, नंतर मी सुरेशला आणि त्याच्या आईला घेऊन पुन्हा तुझ्याकडे येतो. अरे तुझ्या पोरीला बघायला. खरंच? नाही म्हणजे एवढं समज होऊन सुद्धा. अरे पोरगी तुझ्या कुठल्या पोराबरोबर तर नव्हती ना पळून गेली? नाही नाही. अरे सुरेशच्या लग्नात आम्ही त्याच्या बायकोचे मार्क बघून काय लग्न करणार आहोत? काय तू पण रे. काय ना आता जरा येण्यासारखी वागली. आपण आमच्या निशाताई खरंच लय गुणी आहेत माऊली. तुमच्या घरात लग्न करून आल्या ना, नशीबच बदलेल त्यांचं. सोन्यासारखा संसार करतील. नक्की नक्की. बरं तुम्ही येणार नक्की ना? म्हणजे घरी समजा ना तसं सांगून ठेवतो. अरे नक्की, 100%. निघू आपण. चला. Thank you.
वाळवत आहे का? लग्न झालंय आता आपलं, मग काय घाबरायच? कुणाल, नाव सोजर बारबोले, नयन सोमाशे, की जाजी आमच्या तीन पिढ्यापासून काम करत होते. पोरं सांभाळणं, घर बांधणं, जागा घेणं, सगळं करणं. मी हे सगळ्या लोकांचे साक्षीदारच आहे. सगळं माझ्या देखच घडलेलं आहे. हे सगळं पिढ्या पिढ्या गेल्या यांच्यात काम करून मी हे आता करते. सध्या माहेर आहे मुंबईत, उस्मानाबादला सासर आहे. मिस्टरांनी आधी डॉल्बी घेतली होती, लॉस झाला भरपूर, त्यामुळं ती परिस्थिती विकट होत गेली आमची. मुलगा मोठा झाल्यापासून ठरवलं काम करायचं, स्वतःसाठी करायचं, लेकरांसाठी करायचं, लेकरांना शाळा शिकवायची. खरंच घाबरत नाही मी कष्ट करायला. खरंच मोठी होणार एक दिवस, इतकी मोठी होणार की सगळेजण विचारतील की काय होती आणि काय झाली. एवढं मोठं स्वप्न आहे माझं. फक्त पोरगी जिद्दी आहे, ती काहीतरी करून दाखवल. तिचा पाहा माझा आशीर्वाद आहे पाठीमागे. घरोघरी राबणाऱ्या ह्या कष्टाळू माऊलीला स्टार प्रवाहचा सलाम.